नवी मुंबईत नेरुळमध्ये आज राष्ट्रवादीचा मेळावा आहे या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहे हा मेळावा नेरुळमधील बामणदेव झोटिंगदेव या मैदानात पार पडणार आहेत आपण सध्या त्या मैदानामध्ये आहोत आपण पाहू शकतो की पाच हजार खुर्च्यांची आसनाची व्यवस्था या ठिकाणी आयोजकांकडून करण्यात आलेली आहे व त तसेच या मेळाव्यासाठी खासदार सुप्रिया सुळे व तसेच प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित राहणार आहे मात्र पक्षफुटीनंतर हा पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा मेळावा नवी मुंबईत पार पडत आहे व शरद पवार देखील पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच नवी मुंबईत आज या मेळाव्याला संबोधन करणार आहेत आपण व्यासपीठ देखील पाहू शकतो की या व्यासपीठाची आता जोरदार तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठमोठे एल ईडी स्क्रीन देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे व चार वाजता याच व्यासपीठावरनं राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत शरद चंद्रजी पवार याच व्यासपीठावरनं आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत व ते काय मार्गदर्शन करणार आहेत हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन रवी साखरकरसह सह सा मी रवी खरात टी व्ही नाईन मराठी नवी मुंबई सी आर पाटील ना दुण 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 एक ना नवी मुंबईच आज शरद पवार नवी मुंबईत आज राष्ट्रवादीचा मेळावा पार पडणार आहे आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी नवी मुंबई शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सी आर पाटील आहेत सर टी व्ही आपलं स्वागत आहे खरं तर आज पहिल्यांदाच पक्ष फुटीनंतर हा मेळावा नवी मुंबईत होणार आहेत काय सांगाल पहिल्यांदाच फुटीनंतर शरद पवार साहेब नवी मुंबईमध्ये येत आहेत खऱ्या अर्थाने बघितलं तर शरद पवारचे नवी मुंबईवर भरपूर प्रेम आहे म्हणजे प्रकरग्रस्त असतील किंवा माथाडी कामगार असतील यांच्यासाठी नेहमी ते सहकार्य करत आहेत मी अध्यक्षपद घेतल्यानंतर याच्या अगोदरच आमच्या महिला अध्यक्ष सुलुजा ताई यांनी पवारसाहेबांची महिला मेळावासाठी तारीख घेतलेली होती महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी हा आजचा हा यो मेलावा आयोजित करण्यात आला आहे सुप्रियताई ताई नेहमी महिलांसाठी जटत असतात आणि महिलांना कुठं स्टॉल लागले कुठं मॉलमध्ये आज आत्ताच आमच्या रिलायन्स याच्यामध्ये एक स्टॉलची सुप्रेता ती मागणी महिलांसाठी करून ठेवलेली आहे महिलांना प्रोत्साहित करणं हाच उद्देश धरून आम्ही आजचा हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्याच संगतीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा नवी मुंबईमध्ये होत आहे खरं तर आता निवडणुका कधी देखील लागू शकतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आहे का नवी मुंबईमध्ये कधी निवडणुका होतील याचा आम्हाला हे नाही आमचं एकच ध्येय आहे साहेबांचे हात बल बलकट करण्यासाठी पवार साहेबांचा शक्ती वाढवण्यासाठी हा राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आहे कुठला निवडणुका डोल्यासमोर हा मेळावा आम्ही ठेवलेला नाही कारण महिलांना प्रोत्साहित करणं नेहमी पवारसाहेब आपल्याला माहिती आहे ज्यावेळी तेहतीस टक्के आरक्षण पहिल्यांदा पवारसाहेबांची मागणी होती म्हणून आम्ही आज याप्रमाणे आज मेळावा ठेवलेला आहे खरंच तर या मेळाव्याला प्रमुख पाहुणे व आपले शरद चंद्रजी पवार आहेत काय वाटतं काय मार्गदर्शन करतील नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांना नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांना सर्व उत्तेजन होतील कारण त्याच्यामध्ये शक्तील बल येईल पवारसाहेबांचे शब्द कानावर ऐकल्यानंतर कार्यकर्ता जो नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जे बी जे पीमध्ये गेले अशा वेली कॉ राष्ट्रवादी थोडा कमजोर होता पण पवार साहेब आल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला बल येईल आणि त्या बलाच्या जोलावर सामान्य माणसापरत जातील आणि पवारसाहेबांचे विचार त्यांच्याबरोबर पोचवतील कारण पवारसाहेब नेहमी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा एक राष्ट्रीय नेता आहे धन्यवाद आपण पाहू शकतो की या मेळाव्यानंतर खरं तर पक्ष फुटीनंतर हा पहिल्यांदा मेळावा नवी मुंबईत आम्ही घेत आहोत व या मेळाव्यामध्ये शरदचंद्रजी पवार हे मार्गदर्शन करणार आहेत व त्यामुळे नवी मुंबईतील कार्यकर्त्यांना अधिक बळ येईल व ते उत्तम काम करतील अशी प्रतिक्रिया नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सी आर पाटील यांनी व्यक्त केली आहे कॅमेरापर्सन रवी सह मी रवी खरात टी व्ही नाईन मराठी नवी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं